नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी इम्रान शेख। आताची मोठी बातमी आती येत आहे। पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अण्णा बनसोडे यांचा चिंचवड स्टेशन जवळ यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयाजवळच ही घटना घडली आहे। यांच्यावर चार गोळ्या झाडल्याचे माहिती समोर येत आहे। पोलीस उपायुक्त मंचक इपर यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी तानाजी पवार याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कुणालाही जीवित हानी झाली नसून कुणी जखमी सुद्धा झालेलं नाहीये। मात्र हे गोळीबार का करण्यात आलं आणि काय या पाठीमागचं कारण आहे हे सर्व तपास चिंचवड पोलीस करत आहे। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज। उभ्याला कण दाबायला विसरू नका। धन्यवाद। सत्य